प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं। आज रात्रीपर्यंत जी संचारबंदी ही कडक होती त्याचे निर्बंध कालपासून सैल करण्यात येतील। नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत आपण जे काही आपले दैनंदिन कामकाज आहे ते करू शकता। त्या दरम्यान जमावबंदीचा आदेश मात्र लागू राहणार आहे। तसेच संध्याकाळी 8 ते सकाळी 8 या दरम्यान शहरामध्ये जमावबंदी व संचारबंदी हे लागू असेल। त्यामुळे कोणीही याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा आम्हाला परत कारवाई करावी लागेल। कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नका। चुकीच्या बातम्यांकडे आपण लक्ष देता कामा नये। आपल्याकडे काही माहिती असेल पोलिसांना ती नक्कीच शेअर करा। तसेच शहरामध्ये शांतता राहील, आपल्याकडून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सर्व नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। पोलीस प्रशासन आपल्यासाठी कर्तव्यावर चोख हजर आहे। आत्तापर्यंत शहरामध्ये आपण जे तणावाचं वातावरण तयार झालेलं होतं, जी अप्रिय घटना घडली होती, त्या अनुषंगाने 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 2 गुन्हे हे रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि 4 गुन्हे हे जुने शहर पोलिसने इथे दाखल आहेत। त्यामध्ये 19 जवळपास 100 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 3 आरोपींना आपण निष्पन्न करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करत आहोत। धन्यवाद सर। इंटरनेट सेवा बंद आहे, ही कधीपर्यंत सुरू? आज रात्री मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा खंडित राहील, त्यानंतर ती सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सर रूटमार्च? रूटमार्च आज आपण त्याचं SRP कंपनी आहे, RCPचे 3 प्लाटून आहेत, तसंच आपल्या अकोला जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अंमलदार या ठिकाणी रूटमार्चला हजर आहेत। आम्ही स्वतः त्या रूटमार्चमध्ये सहभागी झालेलो आहोत। शहराच्या सर्व प्रमुख भागातून संवेदनशील एरियातून हा रूटमार्च निघतो आहे, त्याच्यामधून लोकांचा विश्वास पोलिसांच्या कारवाईबद्दल वाढेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो।